आज आपण रंगीत कागदी पट्ट्यांच्या सहाय्याने मोबियस स्ट्रीप बनवणार आहोत आणि त्याच्या गमती जमती पाहणार आहोत. ही एक साधी कागदी पट्टी आपण केलेली आहे. आता ह्याला चिटकवताना ही गोलाकार अशी चिटकवायची आहे. ह्याला कुठलाही पीळ द्यायचा नाही आहे. आता ह्याला आपण डिंक लावूया तिथे. पट्टीला डिंक लावून झाल्यावर आता ह्या पट्टीचा आपण गोलाकार लूप बनवूयात. असा हा कुठलाही पीळ नसलेला गोलाकार लूप तयार झालेला आहे. आता या गोलाकार लूपला आपण मधोमध कात्रीच्या सहाय्याने कापत जाऊयात. बघूया काय होतंय ते. अरे वा, एका लूपपासून आपले दोन लूप तयार झालेले आहेत. आता माझ्याकडे ही मोठी स्ट्रीप आहे. आता याच्याबरोबरही आपण एक वेगळी गंमत करणार आहोत. यामध्ये आपण 180 डिग्री कोणामध्ये एक टोक वळवून हे एकमेकांना चिटकवणार आहोत. आता या एका साईडला आपण डिंक लावून घेऊयात. अशी 180 कोणामध्ये वळवलेली पट्टी आपण एकमेकांना डिंकाच्या सहाय्याने अशी चिटकून घेऊयात. 180 कोणामध्ये वळवलेली स्ट्रीप आपल्याला अशी दिसेल. या मोबियस स्ट्रीपला सुद्धा आपण मधोमध कापत जाऊयात. बघूया काय होतंय आपण. हे पहा, आपल्याला आता एक मोठं लूप मिळालेलं आहे. आता या मोठ्या स्ट्रीपबरोबर आपण आणखी एक मजा करून पाहूयात. या स्ट्रीपला आपण डबल ट्विस्ट करणार आहोत. म्हणजेच पहिल्यांदा 180 डिग्री आणि नंतर 180 डिग्री असे टोटल 360 डिग्री वळून आपण एकमेकांना चिटकवणार आहोत. या पट्टीच्या एका टोकाला आपण पहिला डिंक लावून घेऊयात. अशी ही डबल ट्विस्ट केलेली पट्टी आपण इथे चिटकून घेऊयात. बघा कशी दिसते. 360 कोनामध्ये ही वळवून चिटकवलेली आहे. याही पट्टीला आपण पूर्वीप्रमाणे मधोमध कापत जाऊयात. जेव्हा आपण ट्विस्ट केला नव्हता तेव्हा आपल्याला दोन लूप मिळाले. जेव्हा ट्विस्ट केला तेव्हा एक मोठं लूप मिळालं. आता या पट्टीबरोबर बघू काय होतं आहे. बघायचं, हे बघा, दोन लूप मिळालेत आपल्याला आणि तेही एकमेकात अडकलेले. आहे की नाही गंमत. अशा रंगीत कागदी पट्ट्यांबरोबर तुम्ही एकदा ट्विस्ट करून, दोनदा ट्विस्ट करून आणि न ट्विस्ट करता एकमेकांना जोडून कापून पाहिले तर असे लूप्स बनवता येतील तुम्हाला आणि मोबियस स्ट्रीप शिकण्याचा आनंद घेता येईल.